पुणे महानगरपालिका हद्दीत 2 वर्षापूर्वीपासून समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील मिळकत कराची थकबाकी अवघ्या 2 वर्षात 220 कोटी रुपये झाली आहे. या 11 गावांमध्ये अद्यापही रस्ते, आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्याचा परिणाम मिळकत कर भरण्यावर होत आहे. पुणे महापालिकेत 11 गावे ऑक्टोबर 2017 समाविष्ट झाली. त्यानंतर या गावांमधील जवळपास 1,20,000 मिळकतींची नोंदणीही कर संचालन विभागाकडे आहे. त्यानुसार पालिकेने मार्च 2018-19 आणि मार्च 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या गावातील नागरिकांना सुधारित दराने मिळकत कराचे बिले पाठवली. तसेच मुख्य सभेतील निर्णयानुसार ग्रामस्थांकडून एकाच वेळी 100% कर न घेता प्रत्येक वर्षी 20% दराने कर आकारणी करून 5 वर्षानंतर पूर्ण कराचे बिल देण्यात येणार आहे. येण्यापूर्वी थकबाकी तसेच पालिकेने सुधारित बिले दिल्यानंतर थकबाकी अशी एकत्रित रक्कम रुपये 220 कोटी रुपये झाली आहे.